मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या विजेत्याला एक चमचमती ट्रॉफी आणि 25 लाख रुपये मिळणार आहे. आता या 25 लाखापैकी काही रक्कम म्हणजेच 8,60,000 रक्कम बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये कमावली, तर काही रक्कम म्हणजे 16,40,000 रक्कम आज बिग बॉस एक टास्क देणार आहेत. या टास्क अंतर्गत त्यांना कमवायचे. मित्रांनो, जुनाच एक टास्क बिग बॉसने इथे दिला आहे की स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची आहे. तर कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये सदस्यांना इथे 16,40,000 रुपयाच्या 6 पाट्या दिल्या आहेत. आता बघा, बिग बॉसच्या घरामध्ये एकूण सदस्य आहेत 7 आणि पाट्या दिल्यात 6. आता या पाट्यांमध्ये कशा प्रकारे रक्कम आहे बघा. पहिली जी पाटी आहे ती सगळ्यात कमी रकमेची, जसं की 40,000, त्यानंतर 1 लाख, त्यानंतर 2 लाख, त्यानंतर 3 लाख, त्यानंतर 5वी पाटी आहे ती म्हणजे 4 लाख, आणि 6वी पाटी आहे ती 6 लाखाची. आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी बहुमताने या पाट्या एकमेकांना द्यायच्या आहेत. तर त्या प्रोमोमध्ये असं दिसतंय की सूरजकडे सगळ्यात जास्त रकमेची पाटी आहे ती म्हणजे 6 लाखाची. त्यानंतर बहुतेक सूरजने वर्षाताईंना 4 लाखाची पाटी दिली. एकंदरीत थोडंसं अस्पष्ट दिसतंय, पण वर्षाताईंकडे 4 लाखाची पाटी आहे. त्यानंतर 3 लाखाची पाटी जी आहे ती अभिजितदादा सावंतकडे आहे, आणि अभिजितने बहुतेक अंकिताला 2 लाखाची पाटी दिली, आणि अंकिताने डीपी दादाला बहुतेक 1 लाखाची पाटी दिली असावी. तर 40,000 जी पाटी आहे ती डीपी दादाने किंवा मग बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी जान्हवीला दिली असावी. आता हे 40,000 जे आहेत ते जान्हवी अजिबात एक्सेप्ट करताना दिसत नाही. माझी बिग बॉसच्या घरामध्ये 40,000 किंमत अजिबात नाही असं म्हणत ती 40,000 पाटी जान्हवी अक्षरशः तोडून मोडून टाकते. आणि जो काही टास्क सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिलाय तो टास्क आता रद्द होतोय की काय, अशी परिस्थिती सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता सगळ्यात जास्त जी रक्कम आहे ती कदाचित सूरजकडे आहे 6 लाखाची, आणि सगळ्यात कमी जी रक्कम आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकरची. परंतु जान्हवी सांगते की 40,000 माझी बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात किंमत नाही. आता तो प्रोमो पाहता निकीकडे कुठलीही पाटी नाही, त्यामुळे निकी कदाचित या गेममधनं बाहेर असावी असं एकंदरीत दिसतंय. मित्रांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सूरजकडे 6 लाख, वर्षाताईंकडे 4 लाख, अभिदादाकडे 3 लाख, त्यानंतर अंकिताकडे 2 लाख, डीपी दादाकडे 1 लाख, आणि जान्हवीने 40,000 पाटी अक्षरशः तोडून मोडून टाकली. तर ही रक्कम घरातील स्पर्धकांनी ठरवलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाकडे कुठल्या रकमेची पाटी असायला हवी हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जान्हवीने जी काही 40,000 पाटी तोडली याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे. यासोबत जान्हवीची बिग बॉसच्या घरामध्ये किती किंमत असावी, आणि एकंदरीत हे जे काही साथी सदस्य आहेत या 7 सदस्यांपैकी कुठल्या सदस्याची किती किंमत असायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता जान्हवीने अक्षरशः पाटी तोडून टाकली, त्यामुळे बिग बॉस हा टास्क रद्द करतात की काय. सदस्यांना एक संधी होती आणखी 16,40,000 कमवण्याची, आता जान्हवीमुळे हे सगळं रद्द होतं का की तेवढीच जुनीच म्हणजे 8,60,000 सदस्यांना विनिंग अमाऊंट मिळते का हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या सगळ्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.